कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। अंमळनेर नगर परिषद प्रभाग क्रमांक 14 च्या नगर सेविका कमलबाई पितंबर पाटील व युवा नेते भिकेश पाऊबा पाटील पंचायत समिती सदस्य अंमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली वाजंत्री लावून रॅलीद्वारे जनजागृती करून प्रभागातील सर्व ओपन प्लेस अर्थात खुला भूखंड यामध्ये नीम, चिंच, वड, आंबे, पिंपळ इत्यादी वृक्षांचे ट्री गार्डन सह वृक्षारोपण मोहीम प्रभागातील नागरिकांच्या हस्ते राबवण्यात आली। पंचायत समितीचे सदस्य व भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष भिकेश पाटील यांनी सांगितलं की सध्या अंमळनेर तालुक्यात वृक्षारोपणाचा पंधरवडा साजरा केला जात आहे। जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केली जाणार आहे। त्यासाठी भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून उपक्रम राबविला जात आहे। सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे। याचे महत्व लक्षात घेऊन अंमळनेर तालुक्यातील पर्यावरण प्रेमी नागरिकांना ट्री गार्ड वृक्ष उपलब्ध करून दिल्याचे समाधान मिळत आहे। आमच्या प्रभाग 14 मध्ये मनस्वी अभिनंदन करतो की तुम्ही वेळात वेळ काढून भावी आमदार म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतोय। निश्चित तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहात आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल असं वाटतं। तुम्ही या ठिकाणी हे जे वृक्षारोपण केलंय जाळ्या दिल्या तुमचं आमच्या प्रभाग 14 वतीने अगोदर अभिनंदन करतो। या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? आताच नुकत्याच महिन्या दीड महिना पहिले रन फॉर अंमळनेर म्हणून धावेल अंमळनेर जिंकेल अंमळनेर या स्लोगननुसार मॅरेथॉन आयोजित केली होती। त्या मॅरेथॉनचं निमित्त हेच होतं की पर्यावरणाचा संदेश द्यायचा होता। आता तेव्हा प्रत्यक्षात आम्ही संदेश दिला। आता प्रत्यक्षात शहराच्या जेवढ्या काही ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसमध्ये ट्री आणि ट्री गार्ड लावून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हा पंधरवडा म्हणजे हरित पंधरवडा म्हणून युवा मोर्चाच्या वतीनं आणि आमच्या विकेश भाऊ युवा मंचाच्या वतीनं हरित पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करणार आहेत वृक्षारोपण करून आणि ट्री गार्ड लावून। धन्यवाद। देखील पंचायत समितीचे सदस्य भिकेश पाटील यांचे स्वागत रवींद्र पाटील यांनी केलं। सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, राजेंद्र यादव, महेश पाटील, आरडी पाटील, विलास पवार, श्रीराम सोनवणे, दिलीप पाटील, ईश्वर महाजन, मधुकर कोळी, विनायकराव जाधव, नाना पाटील, संजय बावीसकर, दगडू सोनार, कैलास सोनवणे, विजय पाटील, गोविंद नेरकर, कपिल पाटील, अश्विन पाटील, किशोर जाधव, दशरथ जाधव, प्रेमा चव्हाण, राहुल शिंपी, अशोक खैरनार, विवेक तेले, शिंगाणे सर, सागर विस्पुते, योगेश पाटील, रोशन पाटील, सागर पाटील, बापू कोळी, योगेश भदाने, चेतन पवार, भागीरथ पाटील, यश आहिरे, कुणाल पाटील, प्रवीण वाघ इत्यादी परिसरातील महिला व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।